नमस्कार मित्रांनो सरकारच्या आरोग्य विभागाची योजना आयुष्यमान भारतच्या माध्यमातून देशातील नागरिकांना आरोग्यसेवा मोफत दिल्या जातात त्यापैकी प्रत्येक नागरिकाला सरकारी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार करण्यासाठी आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक का आहे या आयुष्यमान कार्ड धारकांना सरकारी आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपयेपर्यंतचा उपचार मोफत मिळतात परंतु यासाठी तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असणे गरजेचे आहे काही वेळा कटु वाईट प्रसंगाच्या वेळी आपल्याला पैसे उपलब्ध होत नाहीत परंतु आयुष्यमान कार्ड असेल तर आपले आर्थिक चिंता मिटेल यासाठी तुम्ही काही क्षणात तुमचे व तुमच्या कुटुंबाचे आयुष्यमान कार्ड काही मिनिटात घरबसल्या डाउनलोड करू शकता मग ते कसे करायचे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवीनशील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे सर्वांच्या अगोदर तुम्हाला प्राप्त होईल तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात प्रथम मित्रांनो तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप किंवा पी सीमेमधील कोणतंही एक इंटरनेट वेब ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन झाल्यानंतर अशा पद्धतीनं ते दिसेल त्याच्या सर्च इंजिन बारमध्ये तुम्हाला पी एम जे ए वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन असं टाईप करायचं आहे आणि टाईप केल्यानंतर खाली सर्च या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो म्हणजेच आयुष्यमान भारत कार्ड या वेबसाईटची विंडो अशा पद्धतीनं तुम्हाला दिसेल आता हे ओपन झाल्यानंतर वरती मेनू या ऑप्शनवर क्लिक करायचं मेनू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं बनेच बरेच मेनू ओपन होतील अबाऊट असेल हॉस्पिटल असेल मीडिया असेल तर आपल्याला पोर्टल्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता मित्रांनो इथं तुम्हाला दाखवत आहे बघा पोर्टल्स या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये बेनिफिशरी आयडेंटिफिकेशन सिस्टम बी आय एस या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे दोन नंबरचा जो काही ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल जसे की याच्यामध्ये तुम्हाला डाउनलोड आयुष्यमान कार्ड हा जो काही ऑप्शन दिलेला आहे त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा आहे म्हणजे आपल्याला आयुष्यमान भारत कार्ड हे डाउनलोड करायचं आहे त्याच्यानंतर परत एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल यामध्ये तुम्हाला सिलेक्ट ऑप्शनचा आधारचा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे आधार या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर परत एक नवीन विंडो तुमच्यासमोर ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला एक स्कीम दिलेली आहे स्कीम तुम्हाला निवडत असताना पी एम जे ए वाय अशी स्कीम तुम्हाला प्रथमता निवडायचे आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला सिलेक्ट स्टेट म्हणजे तुम्ही ज्या स्टेटमध्ये राहता ते राज्य तुम्हाला इथून निवडायचं आहे जे काही तुमचं राज्य असेल ते त्या पद्धतीनं तुम्ही निवडा त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे तुमचा आधार नंबर टाकून झाल्यानंतर खाली एक चेक्सबॉक्स दिसत आहे चेक्सबॉक्सवरून चेक्सबॉक्सवर काय करायचं क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर एक जनरेट ओ टी पी नंबर तुमच्या मोबाईलवर प्राप्त होईल म्हणजे तुमच्या आधारला जे काही मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर तुम्हाला जनरेट ओ टी पी जाईल म्हणजे ओ टी पी प्राप्त होईल तो ओ टी पी तुम्हाला काय करायचं आहे या बॉक्सच्या खाली तुम्हाला टाकायचा आहे आता इथं म्हटलेलं आहे बघा तुमच्या आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवर तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा श मोबाईलच्या शेवटचे चार अंक तुम्हाला इथं दाखवलेले आहेत आता प्राप्त झालेला तुमच्या मोबाईलवर जो काही ओ टी पी आहे तो ओ टी पी या चौकोनामध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारे आयुष्यमान भारत कार्ड हे डाउनलोड होईल आता मित्रांनो ही सोपी पद्धत आहे त्यानंतर जर तुमच्या मोबाईलला आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तो लिंक करून घेणं माही सेवा केंद्रामध्ये जाऊन तो लिंक करणे गरजेचे आहे आणि मग ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं तुमचं आयुष्यमान भारत कार्ड हे डाउनलोड होईल आता हे डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही त्याची रंगीत प्रिंट काढू शकता त्याच्यानंतर ते, ते लॅमिनेशन करून तुमच्याजवळ ठेवू शकता आता जर समजा तुमचं आयुष्यमान भारत कार्ड हे डाउनलोड नाही झालं तर तुम्हाला अशा पद्धतीनं नो रेकॉर्ड फाउंड अशा पद्धतीनं तुम्हाला मेसेज दाखवेल आता प्रथमतः तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत किंवा तुम्ही या योजनेसाठी अजून अर्ज केलेला नाही तो अर्ज तुम्ही करणं गरजेचं आहे निश्चितच मित्रांनो या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजल्या असेल समजल्या असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तसेच अशाच नवनवीन विषयावर नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून पुढील घंटीला प्रेस तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र